संक्रांतीपासूनच सप्तमीपर्यंत आता रोज हळदीकुंकू कार्यक्रम सुरू होतील घरोघरी. पूर्वी बायकांना थोडा वेळ घराबाहेर जाता यावं, चार चौघीत मिसळता यावं म्हणून हे सुरू झालं. सध्या मात्र फॅड झालंय स्वतःची श्रीमंती मोठेपणा दाखवायचं. तू 5 रुपयाचं वाण दिलं तर मी 10 रुपयाचं देणार. तू 10 बायकांना बोलवलं तर मी 25 बायकांना बोलवणार. फक्त कॉम्पिटिशन चालू आहे ही मोठेपणा मिरवायची, दुसऱ्यांना कमी लेखण्याची. 4 बायका बाहेर दिसल्या की त्यातल्या तिघींनाच निमंत्रण द्यायचं, चौथीला मुद्दाम डावलायचं. का? तर ती बिचारी विधवा असते किंवा घटस्फोटीत. आपल्याकडे ह्या बायकांना सवाशणीचा मान कोणीच देत नाही. नका देऊ मान, पण माणूस म्हणून त्यांच्याशी नीट वागा. नका लावू त्यांना हळदी कुंकू, पण वाण, पान, फूल, तिळाची चिक्की देऊ शकता ना सहज. ते वैधव्य, ते एकटेपण त्यांनी मागून घेतलेलं असतं का? जेव्हा आपण नवऱ्याच्या जीवावर उड्या मारत असतो तेव्हा त्या स्वतःच्या मुलांसाठी घरासाठी कष्ट करत असतात. मग त्या खऱ्या महान की आपण? फक्त नवऱ्यासोबत राहतो म्हणून आपण लय भारी का? हे बदलायला पाहिजे, आपणच बदलायला पाहिजे. जेव्हा आपली आई बहीण विधवा होते तेव्हा आपण तिला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं त्यांनी आपल्यासारखं नीट राहावं, हसावं, फिरावं, चांगले कपडे घालावे, आपल्या घरच्या कार्यक्रमांना यावं. पण मग आपल्यासमोर राहणारी एकटी बाई जर नटली, मुरडली तर बिघडलं कुठं? यावर्षी उगाच दिखाऊपणा करायचा म्हणून हळदी कुंकू ठेवू नका. त्यापेक्षा तो सगळा खर्च होईल त्या रकमेची छान वस्तू एखाद्या एकट्या बाईला द्या जी घराची सगळी जबाबदारी सांभाळते. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता.